आपले दोन्ही हात श्रीमाताईंच्याकडे. श्रीमाताईंच्याकडे पाहायचं. श्रीमाताईंच्याकडे पाहत लक्ष दोन्ही हातांच्या बोटांच्या माताच्या डोळ्यात पाहायचं, कुंकवाकडे आणि डोळ्यात बघायचं माता, आणि लक्ष दोन्ही हातांच्या बोटात विचारितेमध्ये पाहायचं. कुठलाही विचार डोक्यामध्ये येऊ द्यायचा नाही, स्थिर बसायचं. अगदी सहज मध्ये बघायचं आपण विश्वास. मातांच्या आज्ञाचक्राचं बघायचं आणि लक्ष हाताच्या बोटात जोरती ठेवायचं. आज्ञाचक्राने डोळे स्त्री माता विचार न करता पाहायचं. त्यानंतर माताचा जो अभय मुद्रेचा हात आहे तिकडे लक्ष द्यायचं. तिकडे पाहायचं आणि लक्ष हाताच्या बोटात जाऊ ठेवायचं. त्यानंतर परत श्री मातांच्या आज्ञाचक्राकडे बघायचं आणि लक्ष आपल्या आज्ञाचक्राकडे ठेवायचं. श्री मातांचं आज्ञाचक्र म्हणजे जिथं कुंकू लावलं तिथं आणि आपल्या आज्ञाचक्र जिथं आपण कुंकू लावलं तिथे, असं दोन्हीकडे लक्ष ठेवायचं. आपल्याला काय जाणवत ते फक्त आपणच अनुभव घ्यायचा. त्यानंतर मातांच्या विशुद्धी चक्राकडे लक्ष द्यायचं आणि आपल्या विशुद्धी चक्राकडे लक्ष द्यायचं. एकरूप करायचं. काय जाणवत ते पाहिजे. त्यानंतर माताचं आज्ञाचक्र आणि आपलं आज्ञाचक्र असं लक्ष आहे. त्यानंतर मातांचं सहस्रार चक्र आणि आपलं सहस्रार चक्र असं एकरूप करायचं.
काय जाणवते आपण अनुभव घ्यायचो. श्री माताजींशी आपण एकरूप होतोय आणि श्री माताजींच्या शरीरातील आपण पेशी आहोत. त्यानंतर विशुद्धी, आज्ञा आणि सत्र असं तिन्हीकडे लक्ष ठेवायचं श्री माताजींच्या आणि आपल्या विशुद्धी, आज्ञा आणि सत्रामध्ये लक्ष ठेवायचं एकाच वेळेला. काय जाणून ते पाहायचं संपूर्ण श्री माताजींच्या फोटोतून व्हायब्रेशन आपल्या शरीरावरती आले पाहिजे. फोटो उभच नाही नसतो श्री माताजींचं समोर ठेवलेला, त्यातून जे काय चैतन्य येतोय ते आपण घेतोय. श्री माताजी आशीर्वादित करतायत आपल्याला, त्यांची सर्व चक्र जागृत आहेत, सर्व देवी देवता जागृत आहेत आणि ते आपल्यामध्ये जागृत होण्यासाठी आपण त्यांच्या समोर बसून ध्यान करतो. ध्यानाचा अर्थ असा आहे नुसताच बसायचं नाही ध्यानाला फोटो समोर, तर या प्रकारे आपण एकरूप होता आलं पाहिजे आपल्याला श्री माताजींच्या बरोबर. त्यानंतर श्री माताजींच्या हृदयातल्या आत्म्याकडे लक्ष द्यायचं. श्री माताजींच्या हृदयात जो आत्मा आहे साक्षात शिवच आहेत, तिकडे लक्ष द्यायचं आणि आपल्या हृदयाकडे लक्ष द्यायचं. आत्म्याशी एक रूप व्हायचं आपण श्री माताजी श्री माताजींच्याकडे पाहत हे सर्व गोष्टी करायच्या आहेत. कुठल्याही चक्राचा त्रास जरी झाला तरी आपण अशा प्रकारचं लक्ष केंद्रित करायचं श्री माताजींच्या चक्राचे एक रूप. म्हणजे आपली चक्र लगेच श्री माताजींचा जो आत्मा आहे हृदयामध्ये तिकडं आणि आपल्या हृदयामध्ये असणाऱ्या आत्म्याकडे लक्ष द्यायचं एकरूप करायचं. हे करत असताना श्री माताईंच्या कडून ज्या व्हायब्रेशन येत आहेत आपल्याला त्या संपूर्ण बॉडीवरती चेहऱ्यावरती आपण घ्यायचं. श्री माताईंच्याकडे बघत असताना जे काय चैतन्य श्री माताई सोडतायत त्यांच्या शरीरातून ते आपण आपल्या बॉडीमध्ये घ्यायचं संपूर्ण देहाला चेहऱ्यावरती हातावरती संपूर्ण व्हायब्रेटेड करून टाकायचं चैतन्यमय. आपल्याला जास्त प्रकारे चैतन्य जाणवेल कारण आपण पूर्णपणे त्या चक्राशी एकरूप झालेलो आहोत. एकरूपता, सायुज्यता आणि सामित्यता असे तीन चार आहेत, सालोक्य एक आहे. तस त्यातलं एक सामित्य म्हणजे श्री माताजींच्या बरोबर आपण असतो. एकरूपता म्हणजे आपण आता जसं श्री माताजींच्या एकरूप व्हायला लागलोय चक्रांची चैतन्याची ही एकरूपता. आपली प्रगती एकरूपतेनेच होणार आहे. सामित्याने जरी नाही झाली तरी ज्यावेळेला आपण श्री माताजींच्या एकरूप होतो त्यावेळेलाच आपली प्रगती होत असते. आता हळूहळू आपले डोळे बंद करायचे आणि श्री माताजींचं हृदय त्यामध्ये असणारा आत्मा आणि आपलं हृदय त्यामध्ये असणारा आत्मा असं एकरूप करायचं डोळे बंद करून शिस्ती डोळे बंद करायचे.
भक्तिमातांच्या आत्म्याशी आपला आत्मा एकरूप करायचा. अगदी हृदयापासून आपल्याला तसं जाणवलंच पाहिजे की मातांची आपण त्यांचा आत्मा एकरूप करतो. श्री मातांचा आत्मा जसा प्रज्वलित आहे म्हणजे ज्योतिर्मय स्वरूप, तसा आपला आत्मा देखील ज्योतिर्मय स्वरूप करायचा आतमध्ये. असे फोटो काढलेले आहेत श्री माताची. श्री माताई हृदयामध्ये ध्यान करताना श्री मातांचा फोटो काढलेला आहे. तर श्री माताईच्या त्या हृदयामध्ये बरगडे आलेले असून त्या बरगडीच्या आतमध्ये असणारा आत्मा आलेला आहे असा एक फोटो आहे, फार पूर्वी पाहिला होता. तर हृदयामध्ये जो आत्मा आहे त्या आत्म्याशी एकरूप व्हायचा, ज्योतिर्मय स्वरूप तसं ते स्वरूप घ्यायचं की माताईचं आणि आपले एक व्हायचं, एक जीव करायचं. तसा श्री माताईंचा आत्मा प्रकाशित आहे म्हणजे प्रकाशमय आहे. आपल्याला काही वेळा मिरॅकल फोटो मध्ये पण आले की माताईंच्या आत्म्याच्या जागी हृदयामध्ये प्रकाश आलेला आहे. तसा प्रकाश आपण त्या स्वरूपात आत्मा पाहतोय श्री माताईंचा आणि तसाच आपला आत्मा करायचा प्रकाशित, प्रकाशित करायचं दिव्य हृदयामध्ये. जसा दिवा पेटवल्यावर अंधारामध्ये दिवा पेटवतो कसा प्रकाशित होतो, कसं प्रकाशमय आत्मा. तसं श्री माताजी म्हणजे हृदयात आहेत, आत्मा स्वरूप आहे. तसं आपलं ही शरीर आहे तसं आपण आत्मा आहे, आत्मा स्वरूप जीव आणि शिव. आपण जीव आहे, श्री माताजी शिव आहे. जीवा शिवाची भेट शिवो हम शिवो, हृदयात असणाऱ्या आत्म्याला शिव तत्व जागृत व्हायला पाहिजे अशा पद्धतीने लक्ष द्यायचं आपल्याला ज्योतिर्मय अशा आत्म्याकडे. आणि ती ज्योत म्हणजे आपणच आहे, दिव्य तेजस्वी प्रकाशित म्हणजे आपण आहे आत्मा. आपल्या समोर सीमाताईंचा आत्मा आहे प्रकाशित, स्वयं प्रकाशित, आणि त्या दिव्याच्या प्रकाशातच आपला आत्मा प्रकाशित झालेला आहे. श्री माताईने आपल्याला प्रकाशित आत्मा केलेला आहे म्हणून लक्ष तसं ठेवायचं आपल्याला. श्री माताईंच्या या अभय मुद्रेच्या फोटो मध्ये सर्व देवी देवता जागृत आहेत, सर्व देवी देवता. म्हणूनच आपण या फोटो समोर व्हायब्रेशन घेतो, या फोटो समोर ध्यान करतो आणि याच फोटो समोर ध्यान करायचं अभय मुद्रेच्या. बाकी कुठल्याही फोटो समोर जर तुम्ही ध्यान केला तर तेवढंच चक्र जागृत होईल, बाकी कुठली चक्र जागृत होणार नाही.
आता आपलं चित्त श्री मातांच्या सातिक चक्राकडे लक्ष द्यायचंय. आपण डोळे बंद करून मुलाधार पासून तक्रार पर्यंत श्री मातांचा जो मानवी देह आहे त्यामध्ये जी सात शक्ती केंद्र आहेत त्या सात शक्ती केंद्रावरती चित्त द्यायचंय फक्त आपण. मुलाधार, स्वाधिष्ठान, नादी, अनाहत, विशुद्धी, आज्ञा, तस्त्रार असं लक्ष केंद्रित करायचं. चक्राचं लक्ष द्यायचं शक्ती केंद्रांचं. सात आणि आपल्यातली सात बरोबर 14 झाली. आता लक्ष श्री मातांचे जसे सात शक्ती केंद्राकडे लक्ष दिले तस आपल्या पण सात शक्ती केंद्रावरती लक्ष द्यायचं. एका वेळेला आपण 14 शक्ती केंद्रावरती लक्ष केंद्रित करतोय. पोटाचं महत्व काय ते आपल्या लक्षात येईल. पोट का पुसतात, का पुसायचा, का त्याचा आदर करायचा, का हार घालायचा. ची माता प्रत्यक्षात ची माताही त्या ठिकाणी आहेत, चैतन्य स्वरूपात आहे, त्यांची चक्र जागृत आहे. त्याचा फायदा आपल्याला मानवी लोकांना आपलं मानव स्वरूप आहे आपण आपल्याला त्याचा किती फायदा होतो हे आपल्या लक्षात येईल. श्री मातांच्या साती शक्ती केंद्राकडे लक्ष द्यायचंय तसंच आपल्या पण साती शक्ती केंद्राकडे लक्ष केंद्रित करायचं. ती चक्र एकरूप करायची, श्री मातांची आपली एकरूप करायची. जसं मुलाधार आहे मुलाधारशी एकरूप करायचं, स्वाधिष्ठानशी स्वाधिष्ठान, नादीशी नादी चक्र, अनाहतशी अनाहत चक्र, विशुद्धीची विशुद्धी बरोबर, आज्ञाची आज्ञा बरोबर आणि तस्त्रारचे तस्त्रार बरोबर अशी एकरूपता एकरूप व्हायचं आपण चक्रायचं. कारण आपण पण श्री मातांच्या शरीरातील पेशी आहोत. त्याच्याशी आपण तादात्म्य पावायचं. तादात्म्यता नुसतं वाक्य नाही, शब्द नाही, प्रत्यक्ष अनुभूती तादात्म्य होता आलं पाहिजे आपल्याला. आणि ते असं अशा पद्धतीने व्हायचं आहे. उगच फोटो समोर बसायचं आणि व्हायब्रेशन आले झाड लागून असं नाही. फोटोचं महत्व आपल्या लक्षात येऊ दे काय आहे ते. एकरूप व्हायचं अगदी चैतन्यात नाहून निघतो आपण. कारण साक्षात मातांच्या समोर व्हायब्रेशन आणि चक्र आपली जागृत होत आहेत. त्या देवी देवता आपल्यापास त्या जागृत होत आहेत. जागृत करायची गरजच नाही. आता श्री मातांची कुंडलिनी जी आहे ती सत्रारच्या वरती आहे. आता वरच्या शक्ती केंद्राचं लक्ष द्यायचं आपण सत्रारच्या वर. आता श्री मातांची जी शक्ती केंद्र आहे ती सत्रारच्या वरती विराट मध्ये गेले. श्री माताची वरच्या पण शक्ती केंद्राची जागृत आहे तसं आपण ही आपल्या शक्ती केंद्राची जागृत आहे. सत्रारच्या वरती हळूहळू जायचं. लक्ष श्री मातांच्या शक्ती केंद्राकडे पण द्यायचंय आपल्याला वरती सत्रारच्या वर. आता त्याच्याशी एकरूप व्हायचं आपण. श्री मातांच्या काही फोटोतून सत्रारच्या वरती
व्हायब्रेशन आलेले आपण पाहिलेले आहेत. सत्रारमधून व्हायब्रेशन निघालेले आहेत, आकाश तत्वापर्यंत गेलेले आहेत. तसंच आपल्या पण सत्रारमधून व्हायब्रेशन निघून आकाश तत्वापर्यंत जाऊ दे, त्याच्याशी एक रूप व्हायचं आपण. आता आपल्या समोर श्री माताजी बसले आणि आपण त्यांच्याशी एक रूप होतोय. पूर्ण लक्ष सत्रारच्या वरती आकाश तत्वाकडे. पंधरा ते वीस मिनिट आपण त्या स्थितीमध्ये राहायचंय आज. आकाश श्री मातांच्या समोर बसलोय आपण. श्री मातांची चक्र आपल्याला जाणवत आहे. त्यांच्याशी आपण एकरूप होऊन आकाश तत्वामध्ये जातो. मातांनी येतोय. मातांची वरची जी चक्र आहेत, बिंदू अर्धबिंदू वलय आणि प्रदक्षिणा, याच्याशी आपण एकरूप होतोय आकाश तत्वामध्ये. तिकडे जायचं आपल्या परिपूर्णता प्राप्त करेल. तल्ली म्हणायचं ही मातांच्या चैतन्याशी आपण एकरूप व्हायचं. 21 मिनिट आपण त्या स्थितीमध्ये राहू.
हळूहळू आपण वरून खाली येत शिस्तीत खाली येत
गंभरंग्रहापर्यंत. आज्ञाचक्रात आकाशातून जे व्हायब्रेशन ते काही ब्रह्मरंध्रातून आज्ञापर्यंत नाही, त्याचा स्त्रोत वरून आहे खाली आकाश तत्वातून. ते वरून चैतन्य येते ब्रह्मरंध्रातून आज्ञातून विशुद्धीपर्यंत नाही, स्त्रोत्र वरून आहे. सत्रार मधून लक्ष ठेवायचं नाही, त्याच्याही वरती आपण आकाश तत्वात गेलो. इथून चैतन्य येते आज्ञेतून सत्रार मधून आज्ञेतून विशुद्धीपर्यंत, असा उलटा क्रम करायचा वरून खाली. तसंच खाली खाली यायचं अनहत चक्रापर्यंत वरून खाली. लक्षवर्ती पण आहे आकाश तत्वात, कारण जिथून येते तिथून खेळ आहे. अनाहत मधून नाभी पर्यंत जायच, चैतन्याचा झरा येतो अमृत, नाभीतून स्वाधिष्ठान, स्वाधिष्ठान मधून मूलाधार, आकाश तत्वातून लक्ष मूलाधार पर्यंत यायचं. बघा कसं द्यायचं उलट. चैतन्य ते त्या चैतन्याकडे लक्ष मध्य मार्गातून आणायचं एखादं. जे काय आकाश तत्वातलं चैतन्य आहे विराट आपण म्हणतो, ते मूलाधार चक्रापर्यंत आणायचं खाली. त्याच महत्व आहे स्त्री माताजींनी सत्रार मधून आपल्याला चैतन्य दिलं ते खाली. जसं श्री कृष्णानं अर्जुनाला गीता सांगितली, एक सेकंदामध्ये सांगितली, म्हणजे त्यातलं जे चैतन्य आहे त्यांच्यातलं ते सहस्त्रार मधून फक्त आत घातलं झालं तो ज्ञानी. तसं श्रीमातांच्याकडून आकाश तत्वातून जे चैतन्य आहे इतर तत्वातून आलं ना ते ज्ञान, इतर म्हटलं त्याला इतर तत्व, म्हणजे आकाश तत्व. तिथून चैतन्य आलं उत्तरार मधून खाली, म्हणजे आपण ज्ञानी झालो. हळूहळू मुलाधार मधून हळूहळू वरती येत आपल्याला स्वाधिष्ठान, स्वाधिष्ठान मधून नाभी तिथे, नाभीतून अनाहत. मार्ग चुकायचा नाही, मध्य मार्ग आहे आपला. अनाहत मधून विशुद्धी, आज्ञेतून सहस्त्रार मधून वर जायचं, पुन्हा पुन्हा वरती जायचं आपल्याला. थोडस आकाश तत्वापर्यंत जायचं आपल्याला. आणि हे काही जे चैतन्य आपण वरती येते ते संपूर्ण आकाश तत्वामध्ये पसरवून टाकायचं, चैतन्यमय करून टाकायचं आकाश तत्वाला. अशी इच्छा करायची की सर्वत्र हे चैतन्य पसरावं आणि जलरूपानं ते पुन्हा पृथ्वी तत्वात यावं, व्हायब्रेटेड होऊन चैतन्यमय होऊन.
करण्याची इच्छा करायची, म्हणजे ते होत कारण मी ठरत. आणि यामध्ये सर्व निगेटिव्हिटी नष्ट होतील, सर्व व्हायरसेस नष्ट होतील. त्या चैतन्यानं मनुष्य स्ट्रॉंग होईल, सक्षम होईल, सशक्त होईल. सायकल सारखं आहे. पुन्हा लक्ष आपलं आकाश टिकवत ठेवायचं थोडा वेळ, एक दोन मिनिटं ठेवूया. म्हणजे ही स्थिती आहे ती कायम ठेवूया वर. सहजमध्ये आपली कुंडली पंचरारच्या वर आहे. सहजमध्ये ती मातांची कृपा त्यामुळं खाली येऊन वाटणार नाही, वरतीच राहणार. तर कुंडलीने जो फोर्स आहे सर्व चक्रांचा, सर्व चक्रांच्या देवी देवता जागृत झाल्यानंतर जो फोर्स आहे त्या फोर्सने कुंडली जोर येते. कारण आपलं चित्त श्रीमाताईंच्याकडे गेलं आणि श्रीमाताईने आपल्याला आकाश तत्वात घेऊन गेला. फोर्सची कुंडली जशी श्रीमाताईंची कुंडली वर आहे तसं आपली कुंडली वरती आली, म्हणजे आपण एकरूप झालो त्या शक्तीची. खोटंचं महत्व त्यासाठीच आहे. पूजा करत असताना देखील आपलं लक्ष श्रीमाताईंच्या फोटोकडे असावं, एकाग्रतेने बघायचे, डोळे उघडे ठेवून पूजा संपतोपर्यंत एक तास इकडं तिकडं देखील बघायचं नसतं, एवढं एकरूप चित्त पाहिजे. म्हणजे त्याचा लाभ आपल्याला होतो. ही खरी पूजा करायची पद्धत आहे.
आपलं चित्त विचलित होत सारखी बसू शकत नाही आणि त्यामुळं लाभ आपल्याला होत नाही पूजेचे असं होता उपयोगाच नाही. ज्या जागेवरती आपण बसलोय त्या जागेहून श्री माताजींचा फोटो आपल्याला दिसला पाहिजे आणि पूजा चालू झाल्यानंतर श्री माताजींचा फोटो परत बघायचंय, व्हायब्रेशन कडे लक्ष ठेवायचं आहे, हे कायम करायचंय आपल्याला. आणि जोपर्यंत पूजा संपत नाही तोपर्यंत श्री माताजींच्याकडे बघत लक्ष सत्रार्थ वर ठेवायचं, हळूहळू ती वरती आकाश तत्वात घेऊन जायचं. म्हणजे कसा आपल्याला तो फ्लो मिळतोच पण आपण त्याच्याशी एकूप व्हायला पाहिजे. पूजेचं महत्व आहे. बऱ्याच जणांना पूजा कशी करायची काय कळत नाही, त्यांच्या लक्षात येत नाही की पूजेत कर्मकांडामध्ये अडकलेले असतात, आपण चैतन्यामध्ये अडकायचं आहे. ही खरी पूजा श्री माताजींच्याकडे बघतच सत्रार्थ वरती राहणं एकाग्रतेनं तासभर चालवे दोन तास चालवे पूजा, परंतु नजर हटवायची नाही फोटो पासून पूजा होतोपर्यंत, म्हणजे त्याचा लाभ होईल. हळूहळू थोडस खाली येऊया आपण, थोडस खाली आणि शिस्ती शिस्तीत आपले डोळे उघडूया, श्री माताजींच्याकडे बघूया. एक प्रकारची विलक्षण शांतता आपल्यामध्ये जाणली, समाधान. माताईंच्या बरोबर आपण माताईंच्या चक्राशी एकरूप झाल्यामुळे एवढं ध्यान आपल्याला लागलं. रोज आपल्याला किती ध्यान लागेल माताईंच्या समोर बसल्यावर याचा अंदाज केलेला पण लक्ष सत्रार्थ्या वरती दोन्ही हाताच्या बोटांच्या वर आणि माताईंची जी शक्ती केंद्र आहेत त्यात तशी आपल्या शक्ती केंद्रावरती पण लक्ष द्यायचं. जसं सुरुवातीला आपण घेतलं तसं म्हणजे आपल्यातल्या पण देवी देवता सहज मध्ये जागृत होतील विना पाया. एक वेगळ्याच प्रकारचं चैतन्य आपल्याला सांगेल. खऱ्या अर्थानं चैतन्य म्हणजे काय करायला लागेल, व्हायब्रेशन म्हणजे काय समजायला लागेल. म्हणून आपण श्री माताईच्या जास्तीत जास्त जवळ चैतन्यानं जायचं व्हायब्रेशन. श्री माताईंना नमस्कार करूया, त्यांचे आभार मानूया. श्री माताजी आम्ही आपले ऋणी आहोत आपल्या चरणाशी, कोटी कोटी नमन, कोटी कोटी. हळूहळू आपण बंधन घेऊया, चैतन्य हातामध्ये आणि ते चैतन्याची गुंफण करतोय आपण. हात हातवारे करतोय परंतु गुंफण. दोन तिसऱ्या वेळेला तीन गाठी शिस्तीत करेल, काही करायचे नाही. कवच घेताना आपल्या भूताने कवच तयार झालं पाहिजे. आता चैतन्याच पुढे तयारी पाहिजे आपली. आता आपल्याला आता चैतन्य घ्यायला यायला पाहिजे, चैतन्य द्यायला देखील यायला पाहिजे. सर्व गोष्टी समजल्या पाहिजे, सर्व गोष्टीचा उलगडा श्री माताजी करतायत. हे सर्व समजलं पाहिजे आपल्याला, ज्ञान आलं पाहिजे, ज्ञानी झालं पाहिजे. उद्या पण आपण ध्यान करत असताना सकाळी अशा प्रकारचं ध्यान करायचं. उद्याचे दिवस आपण वैयक्तिक ध्यान धारणा करायची आहे, हे आपल्या लक्षात असेल. अशाच प्रकारची ध्यान धारणा करा. श्री मातांच्या फोटो समोर बसून जे आज ध्यान घेतले श्री मातांच्या कृपेत, तशाच प्रकारे ध्यान करून लक्ष सत्रार्थ्या वरती ठेवून वैयक्तिक ध्यान धारणा करायची. खऱ्या अर्थाने खरोखर आपली प्रगती काय आहे हे वैयक्तिक ध्यानावरून समजेल, करून बघायचा प्रयत्न. जय श्री माताजी.
जय श्री।